नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. सांगली नाशिक जिल्हा परिषद व रयत शिक्षण संस्था डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार आहेत आणि त्यांनी वेळापत्रकसुद्धा दिलेलं आहे. या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. आपण जर ऑनलाईन शिक्षक ASB या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑनलाईन शिक्षक ASB या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ प्रथम आपणास पाहावयास मिळतील. प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली या विभागाने हे काढलेले प्रसिद्धीपत्रक आहे. प्रति जिल्हा परिषद सांगलीकरिता पवित्र प्रणालीद्वारा निवड झालेले सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवार, विषय गुणवत्ता यादीतील उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी कामी उपस्थित राहण्याबाबत प्रामुख्याने हे प्रसिद्धीपत्रक उमेदवारांसाठी काढलेलं आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये पवित्र प्रणालीमार्फत स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापन सांगलीकरिता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लॉग इनवर निवडपात्र उमेदवारांची यादी प्राप्त झालेली आहे. सदर उमेदवारांना पवित्र प्रणालीवर घोषित केलेनुसार दिनांक 13/8/2019 ते 21/8/2019 अखेर कागदपत्रांची पडताळणी कामी उपस्थित राहण्याबाबत सूचित केलेले आहे. तथापि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती विचारात घेता कागदपत्रे पडताळणीसाठी पुढील वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे. अद्याप वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्र पडताळणी याबाबतच्या कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याने सदरच्या सूचना प्राप्त होताच आपणास सोबत कोणती कागदपत्रे सादर करावयाची आहेत याबाबत सूचना प्राप्त होताच आपणास कळविण्यात येईल. कागदपत्र पडताळणी वेळापत्रक सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 3 टप्पे केलेले आहेत. उमेदवारांच्या सांगली जिल्ह्यासाठी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये 1 ते 175 विद्यार्थ्यांचा पहिला टप्पा 19/8/2019 रोजी, दुसरा टप्पा 176 ते 350 दिनांक 20/8/2019 रोजी, तिसरा टप्पा 351 ते 515 दिनांक 21/8/2019 रोजी उपस्थित राहील. आता या विद्यार्थ्यांनी उपस्थित कुठे राहावे तर वसंत प्राथमिक शाळा श्रीराम दया मालू हायस्कूलच्या आवारात दक्षिण शिवाजीनगर सांगली येथे उपस्थित राहावयाचे आहे. नाशिक जिल्हा परिषद नाशिक या विभागाने काढलेले हे परिपत्रक आहे. हे परिपत्रक 13/8/2019 रोजी काढलेलं आहे. शासन स्तरावरून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक पदे भरण्यासंदर्भात 1204 उमेदवारांची निवड यादी जिल्हा परिषद नाशिककडे प्राप्त झाली आहे. सदर शिक्षण सेवक पदी निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीपूर्वी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्राची पडताळणी दिनांक 19/8/2019 रोजी रावसाहेब थोरात सभागृह जिल्हा परिषद नाशिक येथे करण्यात येणार आहे. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं 19/8/2019 रोजी एकाच दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे सोबत घेऊन यावीत. ती घेऊन येत असताना 2 प्रतीसह ते आणावीत आणि सकाळी 10:00 त्यांनी उपस्थित राहावे. रयत शिक्षण संस्था सातारा पवित्र पोर्टलमार्फत भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यासाठी खालीलप्रमाणे गट तयार करण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी 9वी ते 10वीसाठी पहिला गट आहे आणि 6वी ते 8वीसाठी दुसरा गट आहे. मराठीसाठी 65 शिक्षक येणार आहेत. हिंदीसाठी 46, संस्कृतसाठी 6, DED 38, इंग्रजी 92, गणित 100, विज्ञान 71, इतिहास भूगोल 59, शारीरिक शिक्षण 5 असे हे 9वी 10वीसाठी असतील. 6वी ते 8वीसाठी मराठी 30, हिंदी 33, इंग्रजी 57, प्राथमिक 15, गणित 30, विज्ञान 36, इतिहास भूगोल 79 अशा तऱ्हेने त्या ठिकाणी टीम ठरलेले असतील. त्याप्रमाणे तिथले सेवक आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहेत. आपण सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितपणे घेऊन जाणे गरजेचे आहे. मूळ प्रमाणपत्र चेकलिस्ट आपण ज्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहोत त्या ठिकाणी जे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहेत त्यांच्याकडे ही चेकलिस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उमेदवाराचे नाव, विवाह झालेला असल्यास बदललेले नाव,
खास करून हे महिलांसाठी आहे। उमेदवाराचा पत्ता, उमेदवाराचा संपर्क क्रमांक, उमेदवाराचा ईमेल आयडी, उमेदवाराच्या अर्जाची सेल्फ सर्टिफाय झालेली प्रत, उमेदवाराची जन्मतारीख, जन्मतारखेचा दाखला, SSC गुणपत्र क्रमांक व दिनांक, SSC प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, HSC गुणपत्र क्रमांक व दिनांक, HSC प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, पदवी असल्यास विषय व उत्तीर्ण टक्केवारी, पदवी असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, DED गुणपत्र क्रमांक व दिनांक, DED प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, BED गुणपत्र क्रमांक व दिनांक, BED प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, TET CTET पात्र असल्यास क्रमांक व दिनांक, जात प्रवर्ग, जात प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, जात वैधता प्रमाणपत्र असल्यास जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक व पडताळणी समितीचे नाव, उमेदवार खेळाडू आहे काय, उमेदवार खेळाडू असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक व प्रमाणपत्र दिलेल्या समितीचे नाव, उमेदवार महाराष्ट्राच्या रहिवासी आहे काय असल्यास अधिवास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, उमेदवार कर्नाटक 865 गावातील रहिवासी आहे काय असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, उमेदवार अपंग आहे काय असल्यास प्रकार टक्केवारी तसेच अपंगत्व कायमस्वरूपी आहे की तात्पुरते अपंगत्व प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, उमेदवारी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहे काय असल्यास प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक, उमेदवार माजी सैनिक आहे काय प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक, उमेदवार अंशकालीन आहे काय असल्यास प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र लागू आहे काय असल्यास त्याचा क्रमांक व दिनांक, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे काय, विवाहित असल्यास अपत्य संख्या, संगणकमध्ये MSAT झाले आहे काय प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक आणि प्रमाणपत्राची सत्यप्रत एक संच आणावयाचा आहे। वरील सर्व नमूद कागदपत्रे ही उमेदवाराच्या मूळ कागदपत्रावरून तपासलेले असून बरोबर असल्याची मी खात्री केली आहे। अशा पद्धतीने ते सर्व चेक करतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याप्रमाणे खाली तपासणी सहाय्यक, तपासणी अधिकारी आणि तपासणी प्रमुख अशा पद्धतीने सहाय्य करून दिल्या जातील। तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, आता या ठिकाणी हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, त्याचा एक नमुना दिलेला आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आपल्याला सादर करणे गरजेचे आहे। आता ह्या दिलेल्या नमुन्याप्रमाणे आपण ते भरून घ्यावे आणि सेल्फ सर्टिफाय करून ते सादर करावे। अशा पद्धतीने आपण सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल सोबत घेऊन जावेत। त्याच पद्धतीने एक झेरॉक्स प्रत साक्षांकित करून ही सोबत घेऊन जावे। आपणाला आपल्या निवडीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद।